सुप्रीम कोर्टान आरक्षण निर्णय रद्द के 17 जून मला वाटतं दिलेल्या आश्वासन जे होतं महाविकास आघाडी सरकारने त्याच्यानंतर त्याची एकही पूर्तता सरकारकडून झाली नाही। फक्त फसवणूक आणि फसवणूक एवढंच एक काम महाविकास आघाडी सरकारने या आरक्षण संदर्भात केलेलं आहे। मुळातच महाविकास आघाडी सरकारकडून आता लोकांना मग मराठा समाजाला असेल धनगर समाजाला असेल ओबीसी आहे या सरकारकडून आता फक्त उपेक्षा पदरी पडणार आहे आणि या सरकारबद्दलचा लोकांचा आता विश्वास पूर्णपणे संपलेला आहे। आणि सरकारच्या या निष्क्रियतेबद्दल सरकारची जी सरकारने जी समाजाची फसवणूक केली आहे त्याच्या विरोधात छत्रपती संभाजी महाराजांनी आझाद मैदानामध्ये उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे। आणि त्या सुद्धा काय आज मराठा माणसाचे राहित का त्यांनी जो समोर सातार मराठी माणूस म्हणजे मराठी माणसाचं साधारण भावनेच्या आधारावर सत्ता मिळवायची आणि तोच मराठी माणूस आज उद्ध्वस्त होतोय तोच मराठी माणूस पूर्णतः निराधार होतोय। मराठी माणूस म्हणून तुम्ही सत्ता मिळवलेली आहे मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ही नैतिक जबाबदारी स्वीकारून झालेला मराठी माणसाचा जो अवमान आहे अपमान आहे मराठी माणसाशी केलेला विश्वासघात आहे त्यासाठी त्याने सुद्धा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे। नाही हेच मला कळत नाही की इतके बेजबाबदारपणे विधान मंत्री करतायत। खरं म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादाकडून अपेक्षा नव्हती परंतु खरं म्हणजे त्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतोच आहे पण मी जे म्हटलं की नैतिकता शिल्लक राहिली नाही लोकांमध्ये म्हणून बेजबाबदारी विधानं करता यांना मंत्रिमंडळात राहायचाच बळ अधिकार राहिला नाही ही आता भावना आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे।